रईस गुजरातमधल्या एका छोट्याशा गावात राहणारा एक छोटासा मुलगा. नित्यनियमाने शाळेत जायचा, शाळेचं दप्तर पाठीवर घेऊन जात होता. शाळेच्या दप्तरात पाठ्यपुस्तकंही होती. पण एक दिवस त्याची आई अचानक त्याला म्हणाली, अरे काय म्हणाली जरा ऐकव रे. अम्मी जान कहती थी कोई धंधा छोटा नहीं होता और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता. आईचं हे म्हणणं रईसनी इतकं मनावर घेतलं की शाळेच्या दप्तरामध्ये पाठ्यपुस्तकाऐवजी चक्क दारूच्या बाटल्या आल्या आणि तिथूनच रईसचा माफियागिरीच्या दिशेने एक अवैध प्रवास सुरू झाला. गुजरात की हवा में व्यापार है साहेब, मेरी सांस तो रोक लोगे लेकिन इस हवा को कैसे रोकोगे. पण खरं सांगू का, रईसचा हा अवैधगिरीच्या दिशेने दाखवलेला प्रवास मनोरंजनाच्या दृष्टीने फारच गरीब झालाय हो. एक गरीब मुलगा असतो, विविध मार्गाने कुठल्या ना कुठल्या कारणाने तो अवैध धंद्यात फेकला जातो. पुढे जाऊन ऐन तारुण्यामध्ये तो या अवैध धंद्यामध्ये माफिया बनतो आणि मग काय, पोलीस राजकारणी सगळे खिशात घेऊन फिरतो. मग एक प्रेयसी असते, त्याचं लग्न होतं, किंवा मग पुढे जाऊन एक मसिहा म्हणून तो समाजात पुढे येतो. हे असे अनेक पिक्चर आजपर्यंत आपण पाहिले आहेत. त्यामुळे हा रईस त्यापेक्षा वेगळा कसा असू शकतो? हा रईस वेगळा एकाच कारणासाठी आहे, कारण हा रईस साकारलाय तो शाहरुख खान याने. जर शाहरुख खानने हा पिक्चर साकारला नसता तर हा पिक्चर आत्ता जेवढं यश मिळवतंय त्याच्यापेक्षा 10% सुद्धा त्यांनी यश मिळवलं नसतं. नेहमीप्रमाणेच याही चित्रपटात नायकावर, अहो नायक कसला, खलनायक असतो, खलनायकावर चाप ठेवण्यासाठी एक खमक्या पोलीस इन्स्पेक्टर यामध्ये आहे आणि हा पोलीस इन्स्पेक्टर साकारलाय नवाजुद्दीन सिद्दीकी याने. नवाजने आजपर्यंत जेवढ्या भूमिका साकारल्यात तेवढ्या भूमिकांमधील त्याची एंट्री या चित्रपटातील वेगळी ठरली आहे. त्याच्या एंट्रीपासून ते शेवटपर्यंत नवाजने आपल्या अभिनयाचा एक वेगळा प्रभाव या चित्रपटातून सोडलाय. त्याचबरोबर शाहरुख खानने खूप चांगला अभिनय केलाय. खरं तर म्हणजे त्याच्या अभिनयाबद्दल आपण काही बोलणं हे फारसं तितकं चांगलं ठरणार नाही. लोक काय, त्याचे फॅन्स खूप आहेत, फॅन्स येतात, चित्रपट बघतात आणि जातात. शाहरुख खान आणि नवाज यांच्याबरोबर मोहम्मद आयुब या एका व्यक्तिरेखेने या चित्रपटात कमाल आणली आहे. धनुषच्या रांजणामध्ये ज्या आयुबने त्याच्या मित्राची भूमिका केली होती त्याच भूमिकेची आठवण आयुबने या चित्रपटातून पुन्हा एकदा आपल्याला करून दिली. हा मुलगा खूपच पुढे जाणार हे या चित्रपटातून पुन्हा एकदा दिसून आले. त्याचबरोबर उदय टिकेकर आणि अतुल कुलकर्णी हे मराठी चेहरे देखील आपल्याला यातून दिसतात आणि त्यांनी देखील चांगलं काम केलंय. पण कास्टिंग करणाऱ्या त्या व्यक्तीचा खरा राग येतो तो म्हणजे माहिरा खानकडे बघून. का, म्हणजे माहिरा खानला कशाला या चित्रपटात घेतलं असेल? भारतात नायिका नाही आहेत का त्या गेल्या सगळ्या परदेशात? या चित्रपटातील एकाही सीनमध्ये जर माहिरा खानच्या तोंडावरची माशी उडाली असेल तर मी या चित्रपटाचे पूर्ण पैसे परत देईन. पण कसं असतं, चित्रपट हा केवळ अभिनयावर चालत नाही ना, त्याला कथा चांगली लागते, मांडणी चांगली लागते, त्याचबरोबर दिग्दर्शनही चांगलं लागतं. पण अभिनय सोडला तर या तीनही पातळ्यांवर हा चित्रपट फोल ठरलाय. म्हणजे मांडणीची गंमत सांगायची झाली तर इंटरवलच्या आधी माहिरा खान प्रेग्नंट दाखवली आणि इंटरवल झाल्यानंतर पिक्चर सुरू होतो 1 year later असं म्हणून. त्याच्यानंतर 4-5 scene होतात आणि एका गाण्यानंतर अचानक त्यांच्या हातात मुलगा येतो. पण या दरम्यानच्या काळात प्रेक्षकांमध्ये इतकी चलबिचल असती की अरे त्यांना मुलगा झाला का नाही, का त्यांनी आभूषण केलं. या अशा मांडणीमुळे हा चित्रपट कुठेतरी भरकटल्यासारखा वाटतो. दिग्दर्शनाबद्दल सांगायचं झालं तर राहुल ढोलकिया या माणसाने परजानिया यासारखा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट बनवला होता. त्याच्याकडनं खरं तर ही अपेक्षा नव्हती. त्यांनी मसालापट बनवू नये का, तर बनवावा, पण त्याचेही काहीतरी ठोकताळे असावे ना. म्हणजे शाहरुख खानला घेतलं, नवाजला घेतलं तर तो चित्रपट हिट होईल असं नाही. त्याची एक काहीतरी कथा चांगली असली पाहिजे, त्याची मांडणी चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. पण रईसमध्ये हे कुठेही दिसत नाही. संगीताबद्दल तर काही बोलायलाच नको. या चित्रपटातील प्रत्येक गाणं आपल्याला कुठं ना कुठं डिस्टर्ब करत राहतं. म्हणजे त्यापैकी लैला ओ लैला हे गाणं बघण्यासाठी अनेक जण जाणारही असतील, सनी लिऑनला बघायला कोण जाणार नाही. पण सनी लिऑनचं हे लैला ओ लैला गाणं जेव्हा सुरू असतं तेव्हा सायमल्टेनियसली वेगळ्या कृतीही देखील दिग्दर्शकाने दाखवल्यात, त्यामुळे नकळतच सनी लिऑनवरचं आपलं लक्ष कुठेतरी डायव्हर्ट होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की हा चित्रपट जेव्हा संपतो ना
तेव्हा हा चित्रपट नेमका कशासाठी बनवला असेल असाच विचार आपण करत बसतो. म्हणजे यांना अब्दुल लतीफची खरी इमेज बदलायची होती का नुसता एखादा विषय मिळाला म्हणून एक मसालापट बनवून टाकूया या उद्देशाने त्यांनी हा चित्रपट बनवला. यामागचं नेमकं कारण काही कळत नाही, पण अब्दुल लतीफच्या जीवनातील बहुतांश प्रसंगाशी हा चित्रपट मेळ खातो, त्यामुळे हा चित्रपट त्याच्याच जीवनावर आधारित आहे असं ठामपणे यापैकी कुणीच सांगितलं नाही. आणि ते सांगायला ते का घाबरतात याचं कारणही आपल्याला कळत नाही. एकंदरीतच काय, शाहरुख खानचा एक नवा लुक बघायचा असेल, असं डोळ्यात काजळ बिजळ घातलंय, सगळं मागं हिरवं हिरवं आहे, आणि शाहरुख खानचे डायहार्ट फॅन असाल किंवा नवाजचा एक कसलेला अभिनय बघायचा असेल तर तुम्ही हा चित्रपट बघू शकता. पण हा चित्रपट बघितल्यावर तुमचं मनोरंजन होईल याची मात्र मी खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे हा चित्रपट बघायचा की नाही बघायचा ते सर्वस्वी तुम्ही ठरवा. मी मात्र या चित्रपटाला देतोय केवळ 2.5 स्टार.